नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। खेडच्या राज्याचे खेडमध्ये जल्लोषात स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बाप्पा स्थानापन्न। सावंतवाडी येथे शहीद सुभेदार सुनील सावंत यांना अखेरचा निरोप। शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात पार्थिवावर करण्यात आले अंत्यसंस्कार। भर रस्त्यात कारने घेतला अचानक पेट। वेळेत मदत न मिळाल्याने कार आगीच्या भक्ष्यस्थानी। कारमधील चार जण सुदैवाने बचावले। आणि दापोली रामराजे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केले आदिवासी शेतकरी नृत्य। आदिवासी बहुल भागाला साजेशा नृत्याला प्रेक्षकांची वाहवा। आता पाहूया सविस्तर वृत्त। गणेश उत्सवाला काहीच दिवस शिल्लक राहिले असून सर्वत्र गणरायाचं आगमन होत असलेलं पाहायला मिळते। हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या खेडच्या राजाचा आगमन सोहळा अतिशय भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। लालबागहून निखिल खातू यांच्या चित्रशाळेतून थेट खेडमध्ये खेडच्या राजाचे नुकतेच आगमन झाले आहे। यावेळी गणेश भक्तांनी खेडच्या राजाचा जय जयकार करत बाप्पाला मंडपात विराजमान केले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजवैभव प्रतिष्ठान गेली कित्येक वर्ष गणेशोत्सव अतिशय विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत साजरा करत असते। खेडच्या राजाच्या दर्शनाला कोकणातून हजारो गणेश भक्त दर्शनाला येत असतात। खेडच्या राजाच्या आगमनाने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। गणपती बाप्पा ज्या गणपती उत्सवाची गेले अनेक दिवस आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक वाट पाहत होतो, तो गणपती उत्सव एक दोन दिवसावर येऊन ठेपलेला आहे। आणि आज लालबागवरून निखिल खातू यांच्या चित्रशाळेतनं आमचे सगळे कार्यकर्ते गणपती घेऊन आज मंडपामध्ये आलेले आहेत। काल हे सगळे आमचे कार्यकर्ते मुंबईमध्ये गेले होते आणि आज जवळजवळ 15 ते 16 तास प्रवास करून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आम्हाला निश्चित आनंद होतो आहे की आज गणपती आमच्या मंडपामध्ये विराजमान झालेला आहे। हा जो गणपती आहे ही चिंतामणी पोज आहे आणि खरं तर नवीन शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। खरं तर ज्या पद्धतीनं खेडच्या राजांनी खेडच्या नागरिकांच्या मनामध्ये जे स्थान निर्माण केलेलं आहे, त्याच पद्धतीनं येणाऱ्या 10 दिवसांमध्ये अतिशय चांगले धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ह्या उत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आणि निश्चितच हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये आम्ही सगळेच कार्यकर्ते साजरे करू असं आम्हाला सर्वांना आशा आहे। आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तमाम सगळ्या जनतेला गणेश उत्सवाचा मी मनापासून शुभेच्छा देतो। रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक बांधिलकी जपणारे व मदत कार्यात अग्रेसर असणारे पेठेचा राजा बाळमित्र मंडळाच्या सार्वजनिक गणपतीचं शाही थाटात आगमन झालं। यावेळी शिवकालीन तुतारीला खालूबाजाची साथ लाभली। यावेळी महिलांसह तरुणांनी लेझिमचा ताल धरत फटाक्यांची आतषबाजी करत आनंदाने राजाच्या आगमन मिरवणुकीत सहभाग घेतला। गेल्या काही वर्षापासून मुंबईच्या धर्तीवर ग्रामीण भागात सुद्धा गणपतीचे शाही थाटात आगमन होत आहे। गेली 55 वर्षे सामाजिक सांस्कृतिक वारसा जपत 56व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या पेठेचा राजा मंडळांनी कागदाच्या लगद्यापासून घडवलेली गणेश मूर्ती व गडकिल्ले संवर्धन हा देखावा सादर करणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले। पेठेच्या राजाच्या आगमनाने महाड पेठेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यातील सुदागड पाली नांदगाव मार्गावर झाप गावानजीक मारुती ब्रेझा कार क्रमांक MH4 MH1236 भर रस्त्यात अचानक पेट घेतला। या कारमधून चौघे जण प्रवास करीत होते। कारच्या इंजिनने अचानक पेट घेतल्याने आग अधिक भडकली।
प्रसंगवधानता राखून कारमधील शैलेश जाधव, त्यांची पत्नी वंदना जाधव, मुलगा हिमांशु जाधव आणि मेहुणी रुपेरी परशुराम राहणार दहिसर पूर्व मुंबई हे तात्काळ कारमधून बाहेर पडले। त्यामुळे हे चारही जण या अपघातात सुदैवाने बचावले आहेत। पाऊण तासाहून अधिक काळ कोणतीही मदत न मिळाल्याने संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली असून यावेळी तासभर सुधागड पाली नांदगाव मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। बनावट मृत्यूपत्राची चौकशी करण्याची मागणी माजी नगराध्यक्षा भारती पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की भारती चंद्रकांत पाटील माजी नगराध्यक्षा पेण नगर परिषद राहणार शिक्षक सोसायटी तालुका पेण यांचे वडील स्वर्गीय विश्वनाथ दगडू पाटील यांच्या नावे दिनांक 25/11/2015 रोजी बनावट मृत्यूपत्र SM नकवी या नोटरी धारकांकडून बनवून घेण्यात आले असून सदरचे मृत्यूपत्र हे त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुमारे 2 वर्षांनंतर बनवण्यात आले आहे। त्या मृत्यूपत्रामागे यात असलेले साक्षीदार व त्यांच्या नावाने मृत्यूपत्र केले गेले अशा सर्व जणांमध्ये 1 करोडहून अधिक रकमेची देवाणघेवाण झाली असून स्थावर मालमत्तेतही हिश्श्यामध्ये अधिकार ठेवण्यात आला असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला आहे। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पेण, पोलीस निरीक्षक व इतर संबंधितांकडेही त्यांनी सादर अर्जाच्या प्रती दिल्या असल्याचे सांगितले आहे। सदर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून गुलाबचंद कृष्णा पाटील व रमेश पांडुरंग पाटील दोघेही राहणार रावे पेण यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। या बनावट मृत्यूपत्राच्या घटनेमुळे पेण परिसरात संतापाची लाट पसरली असल्याचं दिसून येत आहे। सदर मृत्यूपत्र स्टॅम्प पेपरवर करण्यात आले नसून सदर मृत्यूपत्रावर कोणाचेही फोटो नाहीत। साक्षीदार असणाऱ्या व्यक्तींची नावे नसल्याचे देखील भारती पाटील यांनी शेवटी सांगितले आहे। माझे वडील विश्वनाथ दगडू पाटील रावे पेण यांचं निधन झाल्यानंतर 2 वर्षांनी येसुबाई पाटील, गुलाबचंद कृष्णा पाटील, रमेश पांडुरंग पाटील यांनी खोटं मृत्यूपत्र केलेलं आहे। तरी पण ह्यांना जेवढ्या लवकरात लवकर अटक होईल तेवढे प्रयत्न करावे एवढी मी अपेक्षा करते आणि पुढे सर्व साक्षीदारांना पण जेल व्हावे असं मी माझी अपेक्षा करते। 19 मराठा लाईव्ह इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत राहणार कारिवडे वयवर्ष 45 सावंतवाडी हे बुधवारी सकाळी पीटी परेड दरम्यान पंजाब येथे शहीद झालेत। त्यांचे पार्थिव शनिवारी त्यांच्या मूळ गावी कारिवडे येथे आणण्यात आले। शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। शाश्रुनयनांनी शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देत सुभेदार सुनील राघोबा सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय। शहीद सुनील राघोबा सावंत यांनी 25 वर्ष देशसेवा केली। त्यांनी काश्मीर, लेह लडाख, डेहराडून, महू, राजस्थान, गुजरात, गोवा येथे मुलांना NCC प्रशिक्षण देण्यासाठी 2 वर्ष सेवा बजावली। त्यानंतर पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील ऑपरेशन विजय आणि कारगिल युद्धातही महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती। अरुणाचल प्रदेश मध्ये बर्फाच्छादित सीमेवर त्यांनी 1 वर्ष सेवा बजावली होती। गेल्या 3 वर्षापासून ते भारतीय सैन्य दलाच्या पंजाब अभोर प्रांतात 19 मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होते। शहीद सुनील सावंत जसे भारतीय सैन्य दलात अग्रस्थानी होते तसेच गावातील सर्व उत्सव, खेळ यांच्या आयोजनात देखील ते सक्रिय असायचे। शेतीकामात तरबेज असलेले सुनील पट्टीचे पोहणारे देखील होते। कारिवडे भैरववाडीतील अनेकांचे ते पाठीराखे होते। अष्टपैलू व्यक्तिमत्व सुनील हे कारिवडे भैरववाडीचा हिरा होते। आपण ज्या समाजात घडलो त्या समाजासाठी काहीतरी करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असायची। सुनील सावंत भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना शहीद झाले। त्यांचे पार्थिव शनिवारी गावात आणण्यात आलं। त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता। त्यांचं हे बलिदान कारिवडे गावातील तरुणांसाठी प्रेरणा आणि देशभक्तीचे उदाहरण देणारं आहे। शहीद सुनील सावंत यांचा हाच आदर्श समोर ठेवून या गावातील युवक सुनीलला श्रद्धांजली म्हणून सैन्यात भरती होतील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे। या प्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे सावंत भोसले, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,
पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आदींसह आजीमाजी सैनिक संघटनांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाचा राष्ट्रध्वज व शहीद जवान सुनील सावंत यांचा गणवेश त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. आपला एकुलता एक मुलगा देशासाठी शहीद झाला अशी भावना यावेळी त्यांचे वडील राघोबा सावंत यांनी व्यक्त केली. शहीद सुनील सावंत यांच्या पश्चात पत्नी सुप्रिया, मुलगी स्नेहल, मुलगा संजोत, वडील राघोबा असा परिवार आहे. सुभेदार सावंत यांचे पार्थिव पाहिल्यावर कुटुंबियांनी एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी शनिवारी रायगड जिल्ह्यातील 4 केंद्रांमध्ये मतदान झाले. या मतदानाला मतदारांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या, त्यामुळे एक वेगळाच उत्साह मतदारांमध्ये दिसून येत होता. तरुणांसह वयोवृद्ध दिव्यांग मतदारांनी देखील मतदान करून आपला हक्क बजावला. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 724 मतदारांनी मतदान केले असून मतमोजणी आज JSM महाविद्यालयात होणार आहे. रायगड जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. गेल्या अनेक वर्षापासून या बँकेवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. सहजीवन शिक्षण संस्था ICS महाविद्यालयात निसर्ग कवी ना दो महानोर यांच्या जयंतीदिनी ग्रंथ भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. निसर्ग कवी माजी आमदार ना दो महानोर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या आयुष्यावर आणि साहित्य संपदा कविता यांच्यावर मान्यवरांची भाषणे झाली. ICS महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट आनंद भोसले यांनी आपल्या मनोगतातून नुकतेच महिन्याभरापूर्वी त्यांचे 3 ऑगस्टला निधन झाले त्यांचे स्मरण करून या निमित्ताने त्यांच्या साहित्य कारकिर्दीवर प्रकाश टाकला. तर महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख यांनी त्यांच्या काव्यसंग्रह आणि इतर लेखन याबाबत माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय पाटोळे यांनी त्यांच्या भाषणातून ना दो महानौर यांच्या कवितांतून मराठी मातीशी आणि संस्कृतीशी ओळख एका विलक्षण अनुभवाद्वारे मिळते असे सांगून त्यांच्या साहित्य संपदा आणि मातीशी घट्ट असलेले नाते विशद केले. या दिवसाचे औचित्य साधून सहजीवन शिक्षण संस्था संचलित ICS महाविद्यालयाचे संचालक सदस्य उत्तम कुमार जैन यांनी ग्रंथालयाला काही काव्य संग्रह आणि इतर विविध विषयाला वाहिलेली पुस्तके भेट दिली. चेअरमन आनंद भोसले यांच्या हस्ते प्रिन्सिपल अनिता आवटी तसेच ग्रंथपाल यांच्याकडे ही पुस्तके सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी प्राध्यापक शेख पाटोळे, वरिष्ठ लिपिक MD शिंदे तसेच अमोल पाटील व कर्मचारी उपस्थित होते. अलिबाग मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली थळ येथील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते इक्बाल बाबा कुरेशी यांनी आपल्या असंख्य अल्पसंख्याक सहकाऱ्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार महेंद्र दळवी यांनी शिंदेगड शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून घेतला. यावेळी महेंद्र साळवी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी सरपंच सुनील पत्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अरुण कवळे, माजी सरपंच बाबू जेठा, मुस्लिम समाज अध्यक्ष बाबू कुरेशी, मुस्लिम समाज अध्यक्ष बाजू कुरेशी, कामगार सेना तालुका प्रमुख ओमकार कवळे तसेच मोठ्या संख्येने थळ परिसरातील मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. याप्रसंगी शाबीर शरीफ कुरेशी यांना शिवसेना जिल्हा अल्पसंख्याक संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुका युवा संघटक समजत अनवारे यांना तालुका युवा अल्पसंख्याक संघटकपदी नियुक्ती देण्यात आली. प्रवासामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून जे नेहमी मला मदत झालेली आहे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. की मला असं वाटतं कमी बाबूशी काही काळ माझ्यापासून जे दूर होत असतात त्यांचा शेका पक्षामध्ये होते थोडेसे अडचण होते त्या त्यांच्या अडचण दूर झाले त्यांनी माझ्याकडे गावासाठी प्रवेश केला आहे. तर मध्ये आज 100% 100%
मला असं वाटत नाही. माझ्या बरोबर आहे. आता मी बघितलं असेल तर मुस्लिम समाजात आपण दफनभूमीच्या संरक्षणाचं काम सुरू केलं. दादाबद्दलच्या मुस्लिमचं काम असेल सांगा. विशेषतः अल्पसंख्यक समाजाला तुम्ही लाखो रुपये दिले, विशेषतः पूर्वमध्ये मी आणले आहेत. साक्षीदार वरचे आहेत. परवा झालेल्या तुमच्या कार्यक्रमामध्ये मी जी दफनभूमी पाहिली आहे, मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही दफनभूमी अशी नाही आहे. आज खऱ्या अर्थाने खूप आनंद होतोय की एक समाज आपल्यामध्ये साखी होऊन आमदारांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये आले आहे. आज खरं तर मी इकबाबाबरोबर सांगतोय की आमदारसाहेब जरी तुमचे असले तरी आज आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये तो सिंहगडचा कोपरा असू दे नाही तर पनवेल असू दे, आमदारसाहेब सर्वांसाठी धावून जातात. तुम्ही त्यांच्या हक्काच्या तुम्हाला कधी आली अडचणीमध्ये त्यांची गरज लागली तर ते होतेच, पण आज तुम्ही त्यांच्या सोबत आहात याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही कार्डाची किंवा कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही आहे. जिथं तुमच्यावर संकट येईल तिथं 100% आमदारसाहेब तुमच्या सोबत असतील. त्यांनी 25-75 वर्ष इथे इतिहास केला असेल, परंतु मला त्यांना एवढं सांगणं आहे की तुमचे दिवस होते आणि लोकांचे पाहिले, पण ह्याच्या पुढचे दिवस हे एकमेव महेंद्र दळवीसाहेब यांचे असतील आणि सर्वांसाठी ते पुढे घेऊन जाणारे आमदार आहेत. म्हणून तुम्ही कुठलाही विचार करू नका, ह्याच्यापुढे फक्त एकच आमदार महेंद्र दळवीसाहेब यांच्यासाठी काम करा. नक्कीच ते तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुम्हाला पाठीचा निरोप देतील. कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांचं कार्य बघून काम बघून आम्ही आज पक्षप्रवेश करत आहोत. रुपेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली, अरुण कवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षप्रवेश करत आहोत. त्याच्यासोबत एवढी जनता आम्ही आज पक्षप्रवेश करत आहोत महेंद्रशेठ दळवी यांच्या शिवसेना पक्षात. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडतर्फे पेण तालुक्यातील विविध आदिवासी शाळा तसेच गतिमंद शाळा येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सावरसई येथील चाइल्ड हेवन संस्था आश्रमशाळेत, पेण रामवाडी येथील गतिमंद शाळा आयडे केअर सेंटर या संस्थेत, तसेच खारपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडी खैरासवाडी वडमलवाडी येथे विद्यार्थ्यांकरिता वह्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष हेमंत भगत, प्रमोद फाटक, MJF शशिकांत भगत, राजेश मुळे, प्रदीप पाटील, कृष्णा साकोस्कर, अनंत कोळी, आनंद गीते आदी मंडळी उपस्थित होते. पारंपरिक आदिवासी नृत्य पाहिल्यावर आपल्याला मेळघाट किंवा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागाची आठवण होते. परंतु हे दृश्य कोणत्याही आदिवासी भागातील नसून दापोलीतील एका महाविद्यालयातील तरुणींनी सादर केलेले नृत्याचे दृश्य आहे. आदिवासी शेतकरी महिलांच्या वेशभूषेत अतिशय साध्या आणि ग्रामीण जीवनाशी निगडीत नृत्य सादर करून मुलींनी अनेकांची मने जिंकली. या आदिवासी नृत्याचे औचित्य होते दापोली रामराजे महाविद्यालयाच्या रानमाया प्रदर्शनाचे. या प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच स्वागत गीत म्हणून विद्यार्थिनींनी आदिवासी शेतकरी नृत्य सादर केले. ग्रामीण भागातील लोककला या नृत्याच्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बुलेटिनसह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.